ओ भैया पूरा करता हूँ बाबा एक मिनट। सोयाबीन भी क्या मामा कितनी जुम मोदी है कि गरीब सोयाबीन आज तो पाप बिचारी गरीब है अब कितनी कुड़ों ने काट के लिखते रोड़े कम से इतने हमारे ना रोड़े का रास्ता है ना अब तो कितनी काट के लेकर दिखते हैं ओए चलो चलो भाऊ चल आम्ही सीईटीच्या पेपरमुळे नांदेड ते सोलापूर बसने जात होतो नंतर हे मांजरा नदीवर पूर आल्यामुळे आम्हाला मांजरा नदीवर पूर आल्यामुळे आम्हाला सोलापूर जाता आलं नाही आणि आमचं वेळ आहे म्हणजे रिपोर्टिंग टाइम 7:30 आणि पेपर 9 आहे तर आम्हाला अजून कमीत कमी 5 ते 7 तास लागू शकते अजून तर आमचं पोहोचणं होत नाही। मुख्यमंत्र्याला एवढंच ग्वाही आहे की आमची की आमचं पेपर थोडं समोर करावा हेच विनंती। आम्ही सीईटीची एक्झाम देण्यासाठी नांदेड आमचं सेंटर सोलापूर पंढरपूर आमचं सेंटर आहे आम्ही शिवशाही बसनं नांदेडून एक्झामसाठी सोलापूरला निघालो होतो। सोलापूरला निघाल्यामुळे इथं त्या नदीवर पूर आलाय मांजरा नदीवर भातखेडवर मांजरा नदीवर भातखेडवर पूर आलाय त्याच्यामुळं आम्ही समोर जाऊ शकत नाही। आमच्या एक्झामचा टाइम आहे 9:00 कमीत कमी 6 तास पूर आणखी कमी होऊ शकत नाही म्हणायल तर 6 तास पूर कमी होऊ शकत नाही आमचा तर आमची अशी विनंती आहे की आमची एक्झाम पुढे मुख्यमंत्र्यांना आमची अशी विनंती आहे की आमची एक्झाम पुढे ढकलून पुन्हा आमची एक्झाम घ्यावी। आज आम्ही टाइमवर नैसर्गिक आपत्तीमुळे आम्ही टाइमवर सेंटरला पोहोचू शकत नाही आमच्या तरी आमची अशी विनंती आहे की आमची पुन्हा एक्झाम घेण्यात यावी। नदी बंद असल्यामुळे आम्ही त्या सडीला जाऊ शकलो नाही आणि हे म्हणजे मेन नांदेड ते लातूर रस्ता असल्यामुळे आम्ही या रस्त्याने आलो आणि रस्ता बंद आहे आणि सोलापूरला जाण्यासाठी अजून पण बघा 2 तास लागतात म्हणे तर पेपरचा टाइम आम्ही अटेंड करू शकत नाही त्याच्यामुळं सरांना महाराष्ट्र सरकारना हीच विनंती आहे की पेपर पोस्टपॉन करण्यात यावे। सर आम्ही सीईटीची एक्झाम देण्यासाठी आलेलो आहोत सोलापूरला जाण्यासाठी रात्री 1 इथे थांबलेलो आहोत की नदीहून पाणी जात असल्यामुळं पूल बंद आहे त्याच्यामुळं आम्हाला सीईटीची एक्झाम देता आली नाही।